नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सॉरी या सगळ्यांना, 2 दिवस झाले तुम्हाला काही अपडेट दिलीच नाही. 2 दिवसापूर्वी मी युट्यूब वरती एक कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती, मला तुमच्याशी काही इम्पॉर्टन्स शेअर करायचे. ते माझ्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि सगळ्यासाठीच इम्पॉर्टंट असणार आहे, कारण त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहे. ती व्हिडिओ लवकर बघायला भेटेल आपल्या ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, लोकल भाषा युट्यूब चॅनलवरती. पण व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुमच्याशी मला काही इम्पॉर्टंट शेअर करायचे. काय लोकांना समजत नाही, माझा न्यूज चॅनल आहे, मी माझ्या मनातलं कधीच काय कोणाला सांगत नाही, असं माझ्या मनातलं कधी ऍड नाही करून सांगत आहे. जे दिवसभरामध्ये घडतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 4 वाजेपर्यंत तेच मी तुम्हाला न्यूजमध्ये सगळं कव्हर करून सांगतो. ते काही असू दे, कोणतं नवीन सॉन्ग येत असेल, कोणची फाईट झाली असेल किंवा काय एक्सपायर जे पण असेल, जे पण मी तुमच्याशी न्यूज शेअर करतो, मी ती सगळी न्यूज मित्रांनो मी माझ्या कधी मनातली सांगितलीच नाही अजूनपर्यंत. जे पण जे घडतंय, जे स्टोरी तुम्हाला दाखवते, ती तुम्हाला मी स्टोरी इकडे दाखवते, आता मी एक्सप्लेन करून सांगतोय तुम्हाला बस. बाकी काय जास्त मी ऍड नाही करत आहे. मग काय लोकांना समजत नाही ना की न्यूजचा अर्थ काय असतो, ते त्यांचा मेंदू ना बोचत आहे. मित्रांनो मला तुमच्याशी खूप असं इम्पॉर्टन्स शेअर करायचंय, हा सगळं तुम्ही सांगू शकत नाही, पण मी एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहे. ती व्हिडिओ कधी पण येईल मला पण नक्की माहित नाही, पण तुमच्याशी थोडंसं मी आता शेअर केलंय. मला जे तुमच्याशी शेअर करायचं तुम्ही शेअर केलंच आहे. आता आय होप तुम्हाला सगळं समजलं असेलच. काय जण आहेत नाव खराब करायला बसलेत, भडकवतात एकमेकांना, तर समजलं मला कोण आहे ते. लवकर तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ सगळं क्लिअर करेलच, तर त्यावेळी तुम्ही वाट बघा आणि तिकडे मला सपोर्ट दाखवा. मित्रांनो आजच्या वेळेला तुम्ही बघू शकता किती सपोर्ट करता येते, तेव्हा समजे मला त्यावेळेला किती सपोर्ट करणार आहे ते. प्लीज तुम्ही सपोर्ट दाखवा, मी बघणार आहे तुम्हाला सपोर्ट किती आहे ते. चला मग पहिले नीम बघूया. पहिले न्यूज आहे गायत्री आणि निकिता बद्दल. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दोघांची दोस्ती किती कट्टर आहे ती, खूपच क्लोज फ्रेंड आहेत दोघांचा. एक हॅशटॅग पण आहे, हॅशटॅग जयवीरू. जयवीरू नावाने दोघं जण फेमस आहेत आणि जी दोस्ती तुम्ही बघितली असेलच इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये किंवा स्टोरीमध्ये तुम्ही बघितली असेल, खूपच क्लोज फ्रेंड आहेत. आता नक्की काय घडलं मला पण नक्की माहित नाही. दोघांनी पण एकमेकांना अनफॉलो केलं इंस्टाग्रामवरती आणि गायत्रीने इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली, मी व्हिडिओ एकटीच करायची आणि एकटीच ठीक आहे, मला कोणाची गरज नाही आणि लागणार सुद्धा नाही, हम अकेलेही कापी हे, कीप सपोर्टिंग एवढंच बोलेल. असं मित्रांनो त्यानंतर निकितानी पण एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली, हॅलो एव्हरीवन, तुम्ही जो सपोर्ट करताय कायम सपोर्ट असाच करत राहा, मी पहिले सुद्धा एकटीच व्हिडिओ करायची, आता सुद्धा एकटीच व्हिडिओ करणार, मला कोणाची गरज नाही या व्हिडिओसाठी, कायम साथ राहून द्या तुमची. तसे मित्रांनो निकिताने अजून काही इंस्टाग्रामवरती स्टोरी आणि व्हिडिओ पोस्ट केले, जो भी मिलता है उसे अपना समझ लेता हूं मैं, वाह एक बीमारी मुझे ये खानदानी हो. बंदूक दिखा के डराता है क्या? बंदूक तो सिर्फ शौक के लिए रखता हूँ, डराने के लिए नाम ही काफी है. मित्र नक्की दोघांमध्ये काय घडलंय मला म्हणजे असं काही इन्फॉर्मेशन नाही भेटले, जेवढी पण इन्फॉर्मेशन भेटली सगळी तुमच्याशी शेअर केले. तुम्हाला काय माहित असेल अजून ह्याच्याबद्दल प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे भन्नाट पोरगी या सॉन्ग बद्दल. फायनली या सॉन्गचा टीजर अपलोड झालाय, कालच अपलोड झालाय, तुम्ही सगळ्यांनी टीजर बघितला असेल, अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जा बघा, त्या टीजरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आणि टीजर बघून तुम्हाला काय वाटते, सॉन्गची स्टोरी काय असू शकते, प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही आदित्य व्हिडिओमध्ये, मला असं वाटतं त्या सॉंगमध्ये नेक शिंदे आणि सानिका असेल म्हणून माझं बोलणं मित्र खरं झालं. म्हणजे जेवढं पण मी प्रे करतोय तुम्हाला सांगते सगळं ते खरं खरंच होते, म्हणजे माझं बोलणं खटक होतच नाही. पण काय लोकांना दुखतंय मी जसं बोलतोय ना, काय लोकांची झुंबते जाऊ दे काय असं बोलत नाही, मी त्या सेपरेट व्हिडिओ तुम्हाला सगळं सांगेलच मी काय बोलणार आहे ते. गुड मॉर्निंग गाईज. गाईज भन्नाट पोरगीचा टीझर जस्ट आता 11 वाजता रिलीज झालाय, मी सुद्धा बघितला नव्हता, खूप भारी झालाय गाईज. लगेच जाऊन बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला स्टोरी नक्की काय वाटतेय. हे गाईज भन्नाट पोरगीचा टीझर आलेला आहे, इकडेच मी लिंक देतोय, जाऊन बघा, खूप सारं प्रेम द्या आणि कमेंट करा, कारण का कन्फ्युजन स्टोरी आहे, तर कमेंट करा की तुम्हाला स्टोरी कशी वाटते. आणि भन्नाट पोरगी या सांगतो त्यांनी अजून एक इंस्टाग्रामवरती पोस्टर अपलोड केलंय, निकची होईल का ही भन्नाट पोरगी, काय वाटते तुम्हाला, नक्की कोणाची होईल सानिका, 26 नोव्हेंबरला करेल, बघायला विसरू नका. त्याने हे सॉन्ग 26 नोव्हेंबरला येणार आहे AAC प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती, त्याने टायमिंग सांगितलं ना अजूनपर्यंत कधी येणार आहे ते. मला असं वाटतं सकाळी 11 वाजता येईल आणि संध्याकाळी 7 वाजता येईल असं मला तर वाटते, अजून बघू मी काय कंपोज सांगू शकत नाही. मग उद्या सॉन्ग नक्की येते AAC प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती, त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, सबस्क्राईब करून ठेवा आणि माझी नोटिफिकेशन बेल तिला प्रेस करून ठेवा, जेव्हा पण सॉन्ग येईल लगेच तुमच्या माझी नोटिफिकेशन येईलच. तुम्ही टीचर बघितलं असेल मित्रांनो, टीचर बघून तुम्हाला काय वाटते, सॉन्गची स्टोरी काय असते, प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा.
मी शिंदे भावना सांगितलं असं लाईव्ह व्हिडिओमध्ये ते सॉन्ग डान्सिंग सॉन्ग आहे ते मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले आपल्या सेकंड चॅनलवरती पण अपलोड केले आणि ह्या चॅनलवरती पण अपलोड केले तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि मित्रांनो जेव्हा पण ते सॉन्ग येईल युट्यूबवरती तेव्हा आल्या सॉन्ग लगेच तुम्ही लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट्स करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही जास्त जेवढं शेअर करशा ना तेवढं ते सॉन्ग व्हायरल होणार आहे. आपल्याला हे सॉन्ग तरी नक्की ट्रेंडीवरती घेऊन जायचंय. निक शिंदे भावचं सेकंड सॉन्ग असेल ते ट्रेंडीवरती जाईल असं मला वाटते. पहिला निक शिंदे आणि श्रद्धाची जोडी खूपच व्हायरल झाली. आता सानिकाच्या निक शिंदे जवळची पण खूपच भारी दिसते. त्यांची पण जोडी तुम्ही ट्रेंडिंगला घेऊन जावा. प्लीज सपोर्ट करा सॉन्गला आणि तुम्ही मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला निकची आणि सानिकाची जोडी कशी वाटते. म्हणजे ऑन स्क्रीन बोलते का म्हणजे बाकीचं काय समजू नका तुम्ही डान्समध्ये किंवा सॉन्गमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मला कशी वाटते प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची बघूया. पुढची नुन जाय विशालभाई बद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असेल तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी पण युट्यूब चॅनल ओपन केलाय. त्यांच्या युट्यूब चॅनलवर खूप असे व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यांनी 1 मिलियन सेलिब्रेशनचा पण ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलाय. परत त्यांच्या ते नवीन सॉन्ग आला होता सेल्फी काढा त्या सॉंगचा त्यांनी इव्हेंटचा पण एक ब्लॉग व्हिडिओ अपलोड केले. सगळे न्यूज माझ्याकडे मिसिंग झाले कारण का 2 दिवस व्हिडिओ अपलोड नाही केले म्हणून. तुम्ही त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्या चॅनल जाऊन चेक करा. खूप सारे व्हिडिओ अपलोड केले जाऊन सपोर्ट करा. तसं त्यांनी सेल्फी काढा या सॉंग बघितलं नसेल अजूनपर्यंत प्लीज जाऊन बघा. ज्याने ज्याने सॉन्ग बघितले तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं प्लीज माझं मी कमेंट्स करून नक्की सांगा. महाराष्ट्र मित्रांनो फायनली सेल्फी काढा हे गाणं आलेलं आहे आणि ते एक लिंक देतो ते टॅप करा. बोललो होतो तुम्हाला की खूप दमदार गाणे आणि खतरनाक गाणे तर गाणं बघण्यासाठी लिंक ओपन करा आणि गाणं पहा. कमेंट करून नक्की सांगा गाणं कसं वाटलंय. सो सगळ्यांना आतुरता होती की सेल्फी काढा सॉन्ग बघितल्यानंतर माझे रिएक्शन काय होते. तर ते रिएक्शन कॅप्चर झालेत विशालच्या नवीन ब्लॉग मध्ये. मी खाली लिंक दिलीये लिंकवरती टॅप करा आणि नक्की जाऊन बघा. आणि मी काय बोललीये ते पण बघा. खूप भारी बोललीये जे पण बोललीये तुम्हाला आवडेल. आणि ब्लॉगला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. मित्रांनो विशालभाईने अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले काय होतो मी आणि काय झालो मी हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. सबस्क्राईब करून ठेवा. खूप काही असे व्हिडिओ अपलोड केले तुम्ही ते पण जाऊन चेक करा. मित्र मला नक्की माहित नाही विशालभाई आपले व्हिडिओ बघतात की नाही बघतात कारण ते खूपच लोक बिझी असतात. त्यांचे व्हिडिओ बनवायचे असतात युट्यूबसाठी व्हिडिओ बनवत असतात खूप बिझी असतात ते सॉन्गसाठी बिझी असतात. पण विशालभाईचे जेवढे पण फॅन लोक बघताय त्यांचे मला थोडेसे शेअर करायचे. जेव्हा इंस्टाग्रामवरती जे 1 मिलियन फॉलोअर कम्प्लीट झाला तेव्हा मी एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार होतो पण काय कारणाने अपलोड नाही केले जाऊन दे तुम्हाला इकडे थोडक्यात सांगतो. जेव्हा टिकटॉक बॅन झाला ना म्हणजे बॅन होणार होतं आधीच्या आदर्श सगळ्यांना इंस्टाग्रामवरती का टिकटॉकवरती लाईव्ह गेले होते मला नक्की आठवत नाही. आदित्य भाऊ आणि विशालभाई दोघं पण लाईव्ह गेले होते इंस्टाग्रामवरती आणि टिकटॉकवरती मला पण आठवत नाही नक्की कुठेतरी लाईव्ह होते. तेव्हा आदित्य भाऊ जस्ट इंस्टाग्रामवर सॉरी युट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केली कोरोनावरती मास्क म्हणजे त्रास असं काहीतरी समथिंग व्हिडिओ होती मला पण आठवत नाही नक्की. तेव्हा आदित्य भाऊ विशालभाईला बोलला होता भाई तू पण युट्यूबवरती ये व्हिडिओ अपलोड कर. त्या विशालभाई एकच बोलला होता जे माझे 1 मिलियन फॉलोअर होतील ना तेव्हाच मी युट्यूबवरती पाय टाकणार. आणि त्यांचं शेवटी त्यांनी करून दाखवलंच 1 मिलियन त्याचे फॉलोअर कम्प्लीट झाले तेव्हाच तो युट्यूबवरती आला. मला खूपच बरं वाटलं. मला ते अजून शब्द आठवतात कानावरती येतात माझे ते शब्द. मी तेव्हा बोलत होतो याचं लवकर काय 1 मिलियन फॉलोअर होणार नाहीत लवकर काय युट्यूबवरती येणार नाहीत. शेवटी त्यांनी करून दाखवलं एका वर्षामध्ये खूप सारं पब्लिकचं प्रेम भेटलंय. तर म्हणजे प्रेम सगळ्यांना असंच ठेवा मित्रांनो. सपोर्ट करा सगळ्यांना आपल्या मराठी कलाकारांना. बस मला एवढं बोलायचं होतं मी एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार होतो त्यामध्ये खूप काही मला सांगेल नंतर बघू करायचं करेल अपलोड नंतर नाही करेल. पण मला एवढं सांगायचं होतं काय काय लोकांची लाईफ चेंज झाली टिकटॉक बॅन झाल्यानंतर काय काय लोकांची लाईफ खराब पण झाली पण चांगलं झालंच आपल्या मराठी कलाकार पुढे आले ते बघून खूपच बरं वाटलं. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे विष्णुप्रिया बद्दल. विष्णुप्रियाने युट्यूबवरती नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड केला त्यावेळी मी तुम्हाला हिंदी पाटील आणि अक्षय पण बघायला भेटेल. त्यावेळीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्यामध्ये त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. चॅनलचं प्रमोशन चॅनलला सबस्क्राईब करा. फॉलो करा तसे विष्णुप्रिया त्यांनी साई पटेलचं एक नवीन सॉन्ग येते त्या सॉंगचं त्यांनी पोस्टर अपलोड केलंय तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्या सॉंगचं नाव आहे माझी नवरी. लवकर आपण या दोघांचं एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे बॉब आणि कोमल बद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओमध्ये या दोघांनी एक नवीन युट्यूब चॅनल ओपन केलंय त्यावरती तुम्हाला सगळी सॉन्ग बघायला भेटतील. त्या चॅनलचं नाव आहे लय भारी.
त्या सॉन्ग मध्ये त्यांनी सॉरी त्या चॅनल मध्ये त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. सो कसं काय पब्लिक, तुम्हाला माहितीच आहे मी आणि कोमलने स्वतःचा म्युझिक लेबल ओपन केलंय. येस, आता रिसेंटली नाव आम्ही लॉन्च केलं ते म्हणजे लय भारी म्युझिक. आमचं स्वतःचं लेबल आहे, म्युझिकचं लेबल आहे. तर त्या लेबलवरती आम्ही आज प्रोमो व्हिडिओ टाकलाय. म्हणजे आमचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता, देन ऑल म्हणजे सपोर्ट वगैरे कोणी केलं काय सर्व, तर त्या व्हिडिओमध्ये आहे, प्रोमो व्हिडिओ आहे. तर लवकर जा बघा, मी लिंक दिलेली आहे. आणि गाईज, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा, कारण लवकरच त्या चॅनलवरती कुछ धमाकेदार हटकेदार सॉन्ग आने वाले ये प्रोमो व्हिडिओ के बाद. सो जा लवकर, प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग गाईज, आणि असंच प्रेम असू दे तुमचं बॉब अँड कोमलवर. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे प्रशांत सरांबद्दल. प्रशांत सरांचा आज वाढदिवस आहे. सो या मित्रांनो, आपल्याकडे पण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका. त्यांनी कालच सेलिब्रेशन केले, ते काल आपली इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण केले होते. त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. एवढ्यामध्ये एवढं मित्रांनो सॉरी, या खूप साऱ्या न्यूज होत्या, सगळ्या मिस झाल्यात. उद्या तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटतील. आणि मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुमचे आवडते कलाकार कोण आहेत, तुम्हाला कोणते कोणते न्यूज व्हिडिओ बघायला आवडतील, त्यांना प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही मला बघितलं असेलच, मी रेग्युलर त्यांची न्यूज देतो. निक शिंदे, विशाभाई, बॉब, कोमल, जे रेग्युलर आहेत 10-15 लोक, त्यांची न्यूज कव्हर करतो. ते लोक त्या लोक स्वभाव मला आवडतो, ते लोक चांगले आहेत म्हणून त्यांची न्यूज कव्हर करतो. आता प्लीज मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणते कोणते न्यूज बघायला आवडतील, त्याचं नाव मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मी उद्या असून नक्कीच उद्या असून त्यांची पण न्यूज कलेक्ट करायला स्टार्ट करणार आहे. भले ते कुठली पण न्यूज असून दे, पण तुमचे न्यूज देणार आहे तुम्हाला. त्याचं नाव मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक, कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. शेअर केल्याशिवाय जाऊच नका. प्लीज तुम्ही व्हिडिओ शेअर करा, जास्ती असेल लोकांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे. प्लीज तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून काय चेंजेस पाहिजेत ह्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बाकी नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा. थँक्यू, बाय, कीप सपोर्टिंग, कीप लव्हिंग. आज का क्या, अगर आगे बढ़ना है तो फालतू लोगों की बकवास सुनना बंद कर दो, क्योंकि वो सिर्फ तुम्हारा आत्मविश्वास कम करते हैं.